ईर्ष्या संदर्भात मी आपल्याशी व्यक्तिमत्व असून पेपल आर्ट एक नवीन कला प्रकार ते आपल्या समाजामध्ये रुजू पाहत आहे. यामध्ये निसर्गात विशेषतः नदी पात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे छोटे छोटे दगड आणि गोठे त्यांना हेरणं आणि त्यातनं कलाकृती साकार करणं हा त्यांचा मागील काही वर्षापासूनचा छंद मी पाहत आलेलो आहे. आणि यातनं त्यांची कल्पकता तर दिसून येतेच, परंतु त्याबरोबरच एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो. प्रामुख्यानं सध्याच्या पार्श्वभूमीवर पाहायचं असेल तर त्यांची कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण घरातच राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश देणारं एखादं किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींच्या शिक्षणा संदर्भातला संदेश देणारे आपली जी काही दैवत आहेत आराध्य दैवत समाजात त्या दैवतांचा फोटो म्हणा किंवा कलाकृती साकारणं यामधून संदेश आणि त्यांच्या कलेचा आविष्कार या दोन्ही गोष्टीचा एक सुरेख माध्यम त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला असतो. आज परत ते माझ्या दालनामध्ये आले आणि त्यांनी त्यांची एक कलाकृती गणेश हे आपल्या सगळ्यांचं जे कार्याचं दैवत आहे ज्याला आपण सुख करता आणि दुखहरता म्हणून सातत्यानं त्याची आराधना करतो. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सर्वांना या गणेशाच्या आशीर्वादाची फार मोठी गरज आहे करून संकटाचा लवकरात लवकर आणि संपूर्ण समाज आणि पर्यायांच्या संकटातून किंवा कोरोनामुक्त लवकरात लवकर हो आणि समाजाचं स्वास्थ्याबरोबरच आर्थिक विकासाला लवकरात लवकर गती लागो अशी त्यामागची भावना असल्यामुळं मी त्यांना या गणेश रेखाटला आहे त्यांनी आपल्या पेपर आर्ट त्याबद्दल ती पसंती कळवली होती आणि ते अतिशय नम्रपणे आणि तत्परतेने ते घेऊन आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि अशा प्रकारच्या या कलाकाराला समाजानं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असंही मी या प्रसंगी आपल्याला आवाहन करू इच्छितो. आणि पुढच्या प्रवासाकरता असेल प्रल्हाद पवार यांना मी माझ्या वतीने माझ्या विद्यापीठाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा देतो.